कोणत्या प्रकरणावर पटोले यांनी मागितला फडणवीस यांचा राजीनामा परमवीर सिंह हो प्रकरणी नाना पटोले यांनी थेट फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे विधानसभा अध्यक्ष असताना लोकसभा अध्यक्ष विचारत होते परमवीर कोण आहे त्यांच्या भ्रष्टाचाराची फाईल आमच्या हाती आली आहे परमवीर एवढा मोठा भ्रष्टाचारी अधिकारी आहे असेही म्हटले होते मीही परमवीर यांना बोलावलं होतं तेव्हा त्यांनी आरोप फेटाळले होते मला आधी ती घटना कळाली नाही की परमवीर सिंह यांच्यावर कॅंगचे आदेश जे पारित झाले होते सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की दर तीन महिन्यांनी त्यांचे रिव्ह्यू व्हावं पण आताच्या राज्य सरकारने तसे केले नाही अँटलियस स्फोटाचं नाट्य हे फडणवीस यांचं ठरलेलंच स्क्रिप्ट होतं हे आज खरं होताना दिसत आहे परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांवरून महाराष्ट्राला कलंक लागला कोटी आणले कुठून हा प्रश्न असताना महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी प्यादा म्हणून परमबीर सिंह यांचा वापर केला परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्र्यांवर शंभर कोटींचा आरोप लावला त्याचा हिशोब अजून आलाच नाही त्याकाळी महाविकास आघाडीला बदनाम करण्याचं काम परमबीर सिंह यांना दिलं होतं त्यामुळे आता तांत्रिक पद्धतीने त्यांना कँगमधून बाहेर काढण्यात आलं महाराष्ट्राला कलंक लावण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने आणि आताच्या शिंदे फडणवीस सरकारने केला राज्याच्या गृहमंत्र्यांनी हो यावर स्पष्ट केली पाहिजे नाहीतर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही काँग्रेसच्या वतीने करणार आहोत असे ते म्हणाले मिशील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील